केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, सईबाई, प्रभू श्रीराम, लक्ष्मण सीता अशी वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी, लेझिम पथक, पारंपरिक पद्धतीनं सजवलेली बैलगाडी, शिवरायांची पालखी दिंडीत होती. केडगाव देवी मंदिरासमोर जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुपच्या वतीनं दिंडीचं स्वागत करण्यात आलं. मनोज कोतकर यांनी या उपक्रमासाठी क्लासचं कौतुक केलं. आज आई जगदंबेच्या पावन भूमीत अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, या पालखीचं आगमन या ठिकाणी आई जगदंबेच्या परिसरामध्ये झालेलं आहे आणि या बालगोपाळांच्या आवाजाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने हा परिसर अवघ्या छत्रपतींच्या घोषणेने दुमदुमून गेला आहे. मी ज्ञानसाधना क्लासचे मनापासून आभार मानतो की आज शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी त्यांनी मोठी मिरवणूक या परिसरामध्ये काढली. मी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. उद्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्त ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीने शिवजयंतीची भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी जामदाडे सरांनी काढली होती आणि ह्या भागातील सगळं वातावरण असं शिवमय झालं होतं. शिवजयंती उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात केडगावमध्ये साजरा होणार आहे. त्याच अनुषंगाने सरांनी एक मोठी मिरवणूक त्या केडगाव भागामध्ये काढली होती आणि मुलांना एक वेगळं असं वातावरण ह्या मिरवणुकीमधून निर्माण करण्याचं काम जामदारे सरांनी केलं होतं. मी सर्वांना त्या केडगावकरांच्या वतीने शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. सालाबादप्रमाणे आई जगदंबेच्या पावन भूमीत ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस वेगवेगळे उपक्रम नियमित घेत असते, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही 19 फेब्रुवारीला केडगावमधील देवी परिसरात मोठ्या उत्साहात ज्ञानसाधना गुरुकुल आणि आमच्यातील बास्केटबॉलचे जे विद्यार्थी आहेत हे सर्व एकत्र मिळून प्रभागात फेरी काढून वेगवेगळ्या भूमिकेमध्ये या ठिकाणी विद्यार्थी हे आलेले असतात आणि प्रभागामध्ये फेरी काढून जनजागृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज ज्ञानसाधना गुरुकुल यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा खूप उत्कृष्ट सोहळा आहे. दर 2-3 वर्षापासून हा सोहळा साजरा केला जातो. खेड्यापाड्यातील याच्यामध्ये जनजागृती होणं खूप गरजेचं आहे, त्याच्यासाठी सरांनी हा जो उपक्रम केलेला आहे तो अतिउत्कृष्ट आहे आणि त्यानिमित्ताने संपूर्ण घराघरामध्ये याच्याबाबत सगळ्या गोष्टी खोलवरपर्यंत जे मुलांमध्ये रुजवायला पाहिजे ना, आज लहानपणापासूनच मुलांच्या मनामध्ये ह्या गोष्टी रुजवल्या जातात. ह्याच्यामुळं सगळं जे आपल्याला माहीत नव्हतं ते ह्या व्यासपीठामुळं ह्या सरांच्या उपक्रमामुळं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या घरामध्ये आपल्याला शिवाजी महाराज म्हणजे कोण अशा अनेक घरं होते की त्याच्यामध्ये शिवाजी महाराज कोण ह्याच माहीत नव्हते. आज ह्याच घराघरामध्ये ही मूर्ती बसवली जाते, घराघरामध्ये पूजा केली जाते. आज आपण प्रत्येक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करतो. याला सरांनी हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांना मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या साई सेवा महिला मंडळाच्या वतीने मी खूप खूप त्यांचे आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे ज्ञानसाधना गुरुकुलची शिवदिंडी याही वर्षी पारंपरिक पद्धतीने निघाली होती. तर आजचं पारंपरिक पद्धतीने म्हणजेच लेझिम पथक आणि बैलगाडीमध्ये या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणी तरुण वर्गाला माझं एकच सांगणं आहे की डी जे पुढं नाचण्यापेक्षा छत्रपतींचं पुस्तकं वाचून आपण जर का त्यांचे विचार आचरणात आणले तर शिवजयंती खऱ्या अर्थानं साजरी होईल असं मला वाटतं. शिवजयंतीच्या सर्व
भारतीयांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. राम. यावेळी जालिंदर कोतकर, बच्चन कोतकर, मुख्याध्यापक संदीप भोर, अजित कोतकर, सुमित लोंढे, छबुराव कोतकर, कैलास ठुबे, नवनाथ कोतकर, गुलाब कोतकर आदींसह ज्ञानसाधना गुरुकुलचे सर्व शिक्षक, लंडन किड्स शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.